महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे संस्थापक व शेतकरी नेते सुनील देवरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या माध्यमातून विविध मागण्यांसाठी शिवतीर्थ येथून छत्रपती शिवाजी महाराजांना माल्यार्पण करून रॅली काढण्यात का आली रॅली पारोळा बाजारपेठ नगरपालिका मार्गे मुख्य बाजारपेठमधून कसगाव नाक्यावर आली असता शासनाने कायदा व सुव्यवस्था बाधित होऊ नये व आपल्या मागण्या शासन स्तरावर पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असे आश्वासन मिळाले म्हणून संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व शेतकरी नेते सुनील अनिल देवरे यांनी प्रातिनिधिक स्वरूपात रस्ता रोखून तहसीलदार अनिल गवांदे यांना निवेदन देत शेतकऱ्यांच्या मागण्यासंदर्भात सविस्तर चर्चा केली तसेच शासनाच्या वतीने तहसीलदार अनिल गवांदे साहेब यांनी शासनाच्या वतीने आपल्या मागण्या आम्ही स्वीकारतो व पुढील कार्यवाहीसाठी पुढे पाठवतो हो असे सांगितले आंदोलनाला पारोळा तालुक्यातील विविध संघटनांचा पाठिंबा मिळाला आंदोलन लोकशाही मार्गाने शांततेत पार पडले तर घोषणा झेंडे मागणीचे फलक यांनी बाजारपेठेचे लक्ष वेधले आंदोलनात जळगाव जिल्हा सचिव आनंदराव पाटील पारोळा तालुका अध्यक्ष डॉक्टर विनोद चौधरी भळगाव तालुका अध्यक्ष अभिमन हाटकर धरणगाव तालुका अध्यक्ष संजय चव्हाण पारोळा तालुका कार्याध्यक्ष गुलाब पाटील धरणगाव तालुका कार्याध्यक्ष प्रदीप चव्हाण तालुक्यातील सर्व शाखा अध्यक्षांसह पदाधिकारी सदस्य व मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते माझा खानदेश ब्युरो शिरपूर